निमित्त जय भवानी ग्रुप तर्फे जळगाव मधील भवानी मंदिर ते रामेश्वरम पर्यंत भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या प्रसंगी ढोल ताशाच्या गजरात ही कावड यात्रा जळगाव ते रामेश्वर पर्यंतचा प्रवास करून या ठिकाणी भाविक महादेवाचं दर्शन घेणार असून मोठ्या भक्तिमय वातावरणात ही कावड यात्रा जळगावातून रामेश्वरम येथे रवाना झाली। यामध्ये अनेक शिवभक्तांनी या कावड यात्रेत आपला सहभाग नोंदवला। श्रावण मासानिमित्त जय भवानी ग्रुप तर्फे जळगाव मधील भवानी मंदिर ते रामेश्वरम पर्यंत भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी ढोल ताशाच्या गजरात ही कावड यात्रा जळगाव ते रामेश्वरम पर्यंतचा प्रवास करून या ठिकाणी भाविक महादेवाचे दर्शन घेणार असून मोठ्या भक्तिमय वातावरणात ही कावड यात्रा जळगावातून रामेश्वरम येथे रवाना झाली आहे। यामध्ये अनेक शिवभक्तांनी या कावड यात्रेत आपला सहभाग नोंदवला। भवानी ग्रुप धर्मरक्षक कावड यात्रा हा आमचा सातवा वर्ष आहे आणि या सातवा वर्षामध्ये आम्ही ढोल ताशाच्या पथकासहित रामेश्वर तीर्थयात्रेला कावड यात्रा घेऊन निघालेलो आहे। आज या कावड यात्रेमध्ये 121 कावड यात्री सामील झालेले आहे। कावड यात्रा मार्ग सालाबादाप्रमाणे भवानी मंदिराहून सुरुवात होऊन मायका देवी मार्गे शनि मंदिर ममुराबाद विदगाव मार्गे पहिला मुक्काम अवचित हनुमान येथे असतो। या कावड यात्रींसह जोरदार भोले बाबांची सेवा करत जोरदार घोषणा करत हनुमान चालीसाचा पाठ करत समस्त कावड यात्री या कावड यात्रेमध्ये मार्गक्रमण करतात। मला वाटतं हे दोन दिवस असे सोपे निघणार कारण की आपले आदपाय आणि करणारा तो आहे। आज इतक्या सुंदरीच्या ती कावड यात्रा निघाली आहे तर मला वाटलं ज्यांनी ही कावड यात्रा पाहिली आहे त्यांना मला वाटलं आपलं बंबोले नक्की प्रसन्न होतील।